नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत विविध पदांसाठी चारशे सत्त्याऐंशी जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो स्टाफ नर्स असेल फार्मशिस्ट असतील फील्ड वर्कर असतील त्याचबरोबर मित्रांनो कुक असेल अटेंडंट असेल टेक्निशियन्स असतील अशी विविध पदं आहे जे की दहावी बारावी ए एन एम जी एन एम बी एस सी आय टी आय त्याचबरोबर मित्रांनो डी एम एल टी एम एल टी फार्मशी या सर्व कॅटेगरीमधून शिक्षण ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो जागा उपलब्ध आहेत तर हा परमनंट जॉब मित्रांनो केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामध्ये तुम्हाला भेटतोय महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी देखील तुमचं जॉब लोकेशन असणार आहे आणि त्या ठिकाणी देखील तुमची एक्झाम होणार आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा मित्रांनो तुम्ही जर वुमेन कॅन्डिडेट असाल एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फीज देखील नाही आहे झिरो रुपीज फीज द्याय त्यासाठी नक्की तुम्ही घरी बसले ऑनलाईन अप्लाय करा आणि फक्त परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आणि एकच एक्झाम होणार आहे सरळ सेवेप्रमाणे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय आणि तर तुम्ही ओबीसी आणि यू आर कॅन्डिडेट मध्ये असाल तर सहाशे रुपये तुम्हाला फीज असणार आहे तर बघा मित्रांनो विविध संस्था आहेत ज्या की केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आहेत जसं की आपण एक पद पाहूया जसं की पहा फील्ड वर्कर हे पद आहे या पदासाठी मित्रांनो ओपन कॅन्डिडेटला नव्वद जागा आहेत त्याचबरोबर बाकी कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी वॅकेन्शीत पाहू शकता तर हे पद जे आहे ते दहावी पासवरती भरले जाते त्याच्यानंतर मित्रांनो अजून बरेचशी पदं आहेत जी की पूर्ण आरोग्य विभागाचे चौसष्ट केडर या ठिकाणी भरले जात आहेत जसं आपण मित्रांनो आरोग्य विभागाची तुमची घटक डची परीक्षा आहे त्यामध्ये जी पद असतात सेम तशीच पदं मित्रांनो इथं भरली जातात यासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो आपण पाहूयात की यासाठी आपण पाहूयात की यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं तर पहा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं तुम्हाला यायचं आहे इथं आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं फुल नेम या ठिकाणी टाकायचं आहे फुल नेम दहावीच्या सर्टिफेक्टर िट जसं आहे तसं मित्रांनो इथं टाकायचंय डेट ऑफ बर्थ तुमची इथून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर ईमेल आय डी कन्फर्म करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकून सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म करायचा आहे सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड देखील येणार आहे त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्याबरोबर तुमच्यासमोर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथं तुमचं नाव ऑलरेडी येणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली आता वडिलांचं नाव टाकायचं आईच ना आहे आईचं नाव टाकायचं आहे इथून जेंडर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड अनमॅरिड त्याच्यानंतर नॅशनलिटी इथून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आता तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची पहा कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात याच्यामध्ये मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्मेंटच्या सर्व कॅटेगरी आहेत जर तुम्ही स्टेटमध्ये एन टी बी एन टी सी एन टी डीमधून असाल तर तुम्हाला ओबीसी सिलेक्ट करावं लागणार आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आहे त्यानंतर एस सी एस टी आणि अनरिझर्वड तर या ठिकाणाहून कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि सब कॅटेगरीमध्ये मित्रांनो तुम्ही जर डब्ल्यू डी आहात का एक्स आहात का सेंट्रल गव्हर्मेंटचे एम्प्लॉय आहात का किंवा यामधून काहीच नाही तर नन सिलेक्ट करू शकता आता तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे जसं की अकाउंटंट आहे ॲनिमल अटेंडंट आहे त्यानंतर पहा बॉयलर अटेंडंट केन वर्कर कुक कुक कम किचन असिस्टंट आहे त्याच्यानंतर एच एम टी एस डायटसी किचन स्टाफ आहात का त्यानंतर सफाई वॉर्ड बॉय सफाई कर्मचारी वॉर्ड बॉय आता मित्रांनो पुढं या ठिकाणी पहा प्रत्येक सिटीचं नाव दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल जसं की पहा मेडिकल सोशल वेलफेअर ऑफिसरची पोस्ट कुठं आहे ए आय पी एम आर मुंबई या ठिकाणी आहे तर तिथं तुमचं जॉब लोकेशन असेल आता तुम्ही रांचीचं सिलेक्ट केलं तर रांचीमध्ये मग तुम्हाला जॉब लोकेशन असेल ऑल ओव्हर इंडियामधून ही सर्व पदं भरले जातात पहा मुंबईमध्ये अजून एक आहे एक्सरे टेक्निशियन आहे असं या ठिकाणी तुम्हाला सर्व सर्च करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर मित्रांनो तुम आपलं स्टेट सोडून बाहेर जर जाणार असाल आणि इथं जाऊ शकता मित्रांनो कारण की पेमेंट तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुविधा असणार आहेत त्यामुळे चांगला जॉब आहे तुम्हाला मित्रांनो बाहेर देखील या ठिकाणी चांगले चान्सेस असणार आहेत तर तुम्ही तिकडं देखील अप्लाय करू शकता ज्या ठिकाणी जागा आहेत तिथं पण परीक्षा सेंटर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देखील भेटणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तेही तुम्हाला पुढं सांगणार आहे मी त्यानंतर बघा इथं तुम्हाला मित्रांनो जसं की आपण फील्ड वर्कर पाहूयात फील्ड वर्करची पोस्ट दहावी पासवरती भरली जाते तर कुठं कुठं असणारे पहा या ठिकाणी हे शॉर्ट फॉर्म दिलेत त्यांनी ए पी एच एस ओ पी एच ओ एल बी क्यू सी हे मित्रांनो त्या संस्थेचे शॉर्ट फॉर्म आहेत तुम्ही इंटरनेटवरती हे सर्च करू शकता ए पी एच ओ एस म्हणजे काय तर हे फील्ड वर्कर दहावी पासची पोस्ट आहे तर तुम्ही ही सिलेक्ट करू शकता किंवा ऑड बॉयची पोस्ट देखील आहे तीही तुम्ही सिलेक्ट करू शकता भरपूर साऱ्या पोस्ट आहेत सफाई कर्मचारीची दहावी पासवरती पोस्ट आहे पहा इथं तर त्यालाही तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं डिक्लेरेशनवरती क्लिक करून सेव आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आता तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर ईमेल आय डी ऑलरेडी आलेला आहे आता तुम्हाला एक्झाम सेंटर आणि सर्व ॲड्रेस वगैरे फिल करायचे ती प्रोसेस आहे पहा इथं तुमचा आता करंट ॲड्रेस टाकायचा आहे तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहत आहात तो ॲड्रेस इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली जो आहे तो परमनंट ॲड्रेस टाक टाकायचा आहे तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर इथं तुम्हाला या टिक मार्कवरती टिक करायचं आहे जेणेकरून वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल आता तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई फक्त एकच एक्झाम सेंटर ठेवलेलं आहे त्यानंतर सिटी नंबर दोनमध्ये तुम्ही दुसरं कुठलंही सिलेक्ट करू शकता सिटी नंबर तीनमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता दुसरा तर तीन तुम्हाला एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स द्यायच्यात महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी एक्झाम तुमची होईल त्यानंतर सेव आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे एज्युकेशन डिटेल्स भरायचे आहेत जसं की त्यांनी आता दहावीचं विचारले कारण की जी तुम्ही पोस्ट सिलेक्ट केलेली आहे जसं की किचन स्टाफ सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी पहा तर इथं तुम्हाला ती दहावीवरती पद आहे तर दहावीचे डिटेल्स परवा अगोदर विचारले जातील इथं तुम्ही नर्सिंगचं सिलेक्ट केलं असेल तर नर्सिंगचे डिटेल्स विचारले जातील मग इथं तुम्हाला दहावीचं बोर्ड टाकायचं आहे या ठिकाणावरनं मित्रांनो तुमचं एर ऑफ टाकायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी टेन्थ क्लासचे सब्जेक्ट टाकायचे आहेत काय तुम्ही या ठिकाणी सब्जेक्ट होते टेन्थमध्ये स्ट्रीम काय होती आर्ट्स होती की मराठी होते की काय होते सब्जेक्ट तुम्ही मेन सब्जेक्ट इटिकाणी टाकू शकता आणि पर्सेंटेज तुम्हाला किती होते दहावीला ते टाकायचे आता समजा तुमचं दहावी नंतर बारावी झाले पदवी झालेली आहे तर तुम्हाला इथं ऍड एनी ऑदर क्वालिफिकेशनचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून अजून ऍड करता येणार आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचंय इथं पहा तर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये पहा रिशन्स पासपोर्ट साईज कलर फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथून तुम्ही शंभर केबीपर्यंत कलर फोटो जो आहे तो अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर अपलोड करायची शंभर केबीपर्यंत आणि दोनशे केबीपर्यंत तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ज्यांनी कॅटेगरी सिलेक्ट केली त्या कॅटेगरीचं आणि तुमच्या या ठिकाणी दहावीचं सर्टिफिकेट जे पण तुम्ही एज्युकेशन सिलेक्ट केलेले ते सर्व एज्युकेशन सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि सेव आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा तुमचा फॉर्म तुमच्यासमोर आता लगेच ओपन होईल ज्या ठिकाणी मित्रांनो तुमची सर्व डिटेल्स दिले जातील ॲप्लिकेशन नंबर तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे आणि इथं फी अमाऊंट तुम्हाला फी किती पे करायची ती माहिती दिली आहे पहा तुम्ही जर एस सी एस टी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला फीज पे करायची गरज नाही तर झिरो रुपीज येऊन जाईल जर जा तुम्ही ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला या ठिकाणी सहाशे रुपये फीज पे करायची असणार आहे मग त्यासाठी तुम्हाला इथं खाली ऑप्शन असेल पहा फी पेमेंटचा तिथून काय करायचं तुम्हाला फीज तुमची पे करायची ऑनलाईन आणि त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे जर तुम्हाला फीज नसेल तर तुम्ही इथून मित्रांनो मॉडीफाय करू शकता ऍप्लिकेशन आणि डायरेक्टली सबमिट करू शकता सबमिट बटनवरती क्लिक करून मग तुम्हाला याची प्रिंट काढून ठेवायची आहे तर ही पूर्ण प्रोसेस आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर मग काय करायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला मेन याच्यावरती यायचं आहे तुमची जी वेबसाईट आहे या ठिकाणी ही मेन वेबसाईट आहे पहा एच एल एल डी जी एच एस इथे इथं तुम्हाला तुमचं प्रोफाईल लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पहा तुम्ही कुठले किती पदासाठी अप्लाय केलेले इथं तुमचा स्टेटस दिसेल तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आयडी दिसेल आणि कुठल्या पदासाठी अप्लाय केलेले ते दिसेल तुम्हाला अप्प्लाय फॉर न्यू पोस्ट अजून दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचे तर इथून तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे आणि प्रोसिड करायचं आहे डायरेक्टली अप्लिकेशन तुमचं होईल इथं स्टेटच दिसल तुम्हाला पहा तुम्ही जर फॉर्म सबमिट केलेलं नसेल फक्त एडिटचं ऑप्शन असेल जर सबमिट केला असेल फॉर्म तुम्ही तुम्हाला एडिट करता येणार नाही इथं पे पेमेंटचं ऑप्शन असेल प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला दिलेला असेल तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म भरायचा याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाइक करा धन्यवाद